नमस्कार बाळांनो, तुमच्या घरात चांदीचे पितळाच्या मूर्ती असत्या ना, तर मग त्या काही दिवसांनी काळपट पडत्यात, तर त्यांना कसं साफ करायचं चला बघूया. आता आपण वाटीमध्ये ना, मी एक वाटी दही घेतलंय आणि खूप आंबट दही आहे. दह्यामध्ये ना सगळे दिव आपले बुडून घेऊ. आणलंय ना असं 10-15 मिनिटं चोळीत राहायचं. आता ते 10-15 मिनिटं आहे ना, आपण या भांड्यामध्ये असे देव बुडून ठेवू. 10-15 मिनिटं झालेत मी या मूर्ती चोळीत आहे ना, ते हे दह्याचा रंग बघा ना कसा झालाय. चला आता आपण या देवांना आहे ना या स्वच्छ पाण्यात घालू. आता देव आहेत ना आपले स्वच्छ धुतले, आता याला ना या देवपूजेच्या ताटात ठेवू. बघा बरं आपले देव किती स्वच्छ झालेत. बाळानो, देवाचं पवित्र लक्षात ठेवून देव स्वच्छ करायला दही आणि पंचामृतच वापरायचं. पंचामृतामध्ये ना गंगाजल, दूध, दही, तूप, मध घाला. काही बाळ आहेत ना देव स्वच्छ करायला कोलगेट, ब्रश, रांगोळी, भांड्याचा साबण आणि घासणीचा पण वापर करतात. तर बाळांनो, कृपया तसं करू नका. कशी वाटली तुम्हाला आजीची देव साफ करायची पद्धत? मला आहे ना तुम्ही नक्की सांगा.